हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी आज आपण थर्ड स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स शिकणार आहोत त्यात बऱ्याच काही जॉमेट्रिकल फिगर्सची माहिती घेणार आहोत माझ्यासोबत तुमच्यासारखीच एक मेनू आहे चला तर मग तिच्यासोबत तुम्ही देखील मॅथमॅटिक्सचं फर्स्ट पेज लर्न करा ओके मेनू तू रेडी आहेस ना हो मिस मी रेडी आहे लास्ट स्टँडर्ड्समध्ये आपण काही ज्योमेट्रीच्या कन्सेप्ट्स बघितल्या म्हणजेच फिगर्स बघितल्या मेनू तुला आहे का आपण काय काय बघितलेलं हो मिस स्क्वेअर ट्रायंगल सर्कल क्वॉर्ड व्हेरी गुड मेनू आज आपण यातल्याच काही गोष्टींची रिव्हिजन करणार आहोत आपण पाहणार आहोत कॉर्ड्री लॅचरल्स त्याच्याच सोबत आपण पाहणार आहोत ट्रायंगल्स नंतर आपण सर्कल देखील पाहणार आहोत मीनू आता मी तुला काही फोटोज दाखवेल त्या फोटोजवरनं तू ओळखायचं की ते काय आहे ओके हो मिस मी ओळखेल सगळं सांग पाहू हे काय आहे मिस हा ब्लॅकबोर्ड आहे करेक्ट आता मला सांग या ब्लॅकबोर्डचा जो शेप आहे तो कोणता आहे मीस हा रेक्टँगल आहे आता नेक्स्ट पिक्चर ओळख पाहू कसलं आहे ते वा मीस हा तर केक आहे तुझा आवडता केक आहे आता मला सांग केकचा शेप कोणता आहे मीस हा स्क्वेअर शेपचा केक आहे व्हेरी गुड मिनू म्हणजे जे ब्लॅकबोर्ड होतं त्याला फोर साइड्स होत्या आणि केकला देखील फोर साइड्स आहेत एक रेक्टँगल होता एक स्क्वेअर होता पण या दोघ शेप्सला काय म्हणतात माहिती आहे का अशा फोर साइड शेप असलेल्या फिगरला आपण म्हणतो क्वार्ट्रॅटरल्स यात क्वाड म्हणजे फोर अँड लॅटरल्स म्हणजे साईड सो क्वार्ट्रॅटरल मीन्स अ फिगर विच हॅज फोर साइडस मीनू ह्या काही फिगर्स आहेत जे सुद्धा कॉड्रिलॅटरल्स आहेत ठीक आहे ओके okay, मीस आता मी तुला काही पिक्चर्स दाखवणार त्यावरनं तू ओळखायचं की हे काय आहे ओके मीस सांग पाहू हे हो काय आहे हा पिझ्झाचा एक पीस आहे व्हेरी गुड मीनू आता मला सांग हे काय आहे सँडविच आहे ना हो हे सँडविच आहे तर पिझ्झाचा स्लाइस आणि सँडविच या दोघांचे शेप कसे आहेत मेनू मीस हे दोघं ट्रायंगल शेपमध्ये आहेत व्हेरी गुड दोघं पिक्चर्समध्ये फिगरला तीन साइड आहेत म्हणून हे ट्रायंगल आहेत अजून काही पिक्चर्स बघून ओळखशील की ते काय आहे का ही का मीस, हे डोनेट आहे व्हेरी गुड मीनू आता मला सांग या डोनटचा शेप कसा आहे, मीस शेप राँड 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 आहे। <laughs> हो पण त्याला आपण मॅथमॅटिक्सच्या भाषेत सर्कल म्हणतो काय म्हणतो सर्कल आता मला सांग हे काय आहे हा आहे व्हेरी गुड त्याची ब्लॅक बॉर्डर ही देखील सर्कल आहे व्हेरी गुड मेनू तर अशा दिसणाऱ्या शेपला आपण म्हणतो सर्कल मेनू ह्या पिक्चर मध्ये तुला काय काय दिसतंय सांग पाहू मीस याच्यात हाऊस आहे ट्री आहे सन आहे हो आता मला सांग कशाला कुठला शेप आहे मीस घराचं जे छत आहे त्याला ट्रँगलचा शेप आहे ट्रीचा जो वरचा भाग आहे त्याला सर्कल शेप आहे आणि वरती जो सन आहे त्याला सर्कल शेप आहे मेनू

तुम्ही पण हा पिक्चर बघा आणि ह्या पिक्चरमध्ये कुठले कुठले शेप दिसत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा मीनू लुक ॲट द पिक्चर्स बिलो आयडेंटिफाय द ज्योमेट्रिकल फिगर ड्रॉ इट अँड राईट इट्स नेम आता इथे फर्स्ट रोमध्ये तुम्हाला दिलं आहे पिक्चर्स वेगवेगळे पिक्चर्स दिले जसं टी व्ही आहे बोर्ड आहे आणि खाली आपल्याला जो शेप दिसतोय त्या फिगरमध्ये तो शेप ड्रॉ करायचा आहे आपल्याला फर्स्ट एच्या टी व्हीचा रेक्टँगल ड्रॉ करून दाखवला आहे तो रेक्टँग्युलर शेप आहे म्हणून थर्ड रोमध्ये रेक्टँगल असे लिहिले आहे तुम्ही देखील तुमच्या बुकमध्ये मेनूसोबत हे शेप ड्रॉ करा आणि त्यांची नावं लिहा सेकंड आहे कॅरम बोर्ड कॅरम बोर्डचा शेप आहे स्क्वेअर शेप थर्ड रोमध्ये आपण लिहिणार स्क्वेअर नेक्स्ट आहे सँडविच सँडविचचा शेप कोणता आहे सांग बरं मेनू प्लीज सँडविचचा शेप आहे ट्रँगल शेप मग आपण तिथे लिहिणार ट्रँगल नेक्स्ट आहे सेलफोन याचा शेप आहे रेक्टँगल आपण तिथे लिहिणार रेक्टँगल लास्ट आहे बेंगल म्हणजे बांगडी मेनू सांग आता हा कोणता शेप आहे मिस हा सर्कल शेप आहे आपण तिथे लिहिणार सर्कल मेनू आता नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन दिली आहे ती रेड कर बघू identify the triangles circles and quadrilaterals in the picture above color the triangles red the quadrilaterals blue and the circles yellow म्हणजे तुम्हाला आता या पिक्चर मध्ये ट्रायंगल्स कोणते सर्कल कोणते आणि क्वाड्रिलेटरल्स कोणते ते फाइंड आउट करायचे आहे त्यानंतर जे ट्रायंगल्स आहेत त्यांना रेड कलर द्यायचा आहे क्वाड्रुलॅट्रल्सला ब्ल्यू आणि सर्कल्सला येल्लो कलर द्यायचा आहे मीनू आता तू छान कलर फिल कर बघू तुम्ही पण तुमच्या बुकमध्ये कलर फिल करा हे छान हे बघा मेनूने छान पहिले ट्रायंगलला रेड कलर दिला त्यानंतर जे सर्कल्स होते त्यांना येल्लो कलर दिला मग जे क्वॉड्री लॅटरल्स होते त्यांना छान ब्ल्यू कलर दिला तुम्ही देखील मेनूसारखे छान छान कलर दिलेच असणार याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू